सर लास्ट में भी इतना ही कहना चाहूंगा, सर बेलगांव में मराठी भाषिक लोग है, आप जानते हैं सर, मैं जानता हूं कि आपको भी उनके बारे में बहुत बड़ी आस्था है। निपानी के काका साहेब पाटिल है, वीर कुमार पाटिल साहब इतना बसले, आदरणीय हुक्केरी साहब है, फार मोटे नेते ज्येष्ठ मार्गदर्शक एक आर वी देशपांडे साहब, हि फार मोटी 6-7, 7-7 टर्म ज्यांनी कर्नाटकामध्ये आमदार की भूषोली अशी सगळी मंडळी आहेत। साहेब आमच्या मराठी भाषिक लोकांना फक्त सांभाळा, त्यांना न्याय द्या, ओडीस आमची विनंती राहणार आहे। जत सांगली डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र कर्नाटक हॅज ऑलवेज हॅड कॉर्डियल रिलेशनशिप वेर वी हॅड ऑलवेज एक्सचेंज वॉटर। सर आय अपील टू यू, माझी तुम्हाला सांगलीचा नागरिक म्हणून साहेब तुम्हाला नम्र विनंती आहे कि सर आर ड्राउट पीपल नीड वॉटर, यू आर द ओनली पर्सन हू अंडरस्टँड द फिलिंग्स ऑफ द फार्मर्स, यू आर द ओनली लीडर हू अंडरस्टँड द फिलिंग्स ऑफ कॉमन मॅन, वी हॅव हाय होप्स अँड एक्सपेक्टेशन फ्रॉम यू की आमच्या दुष्काळी तालुक्याला जतला आपण पाणी द्यावं। एम बी पाटील सभामध्ये आम्ही जास्त पाणी मागत नाही साहेब, जे हक्काचं आहे, जे जत तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी शेतीला पाण्यासाठी हवंय थोडं पाणी आपण आम्हाला द्यावं। ओडीस आपल्याला नम्र विनंती साहेब, मला तुमचा मनापासून आभार मानायचं आहे। क्षेत्र श्रावण बेल गोला हे जैन समाजाचं कर्नाटक में इट इज अ व्हेरी बिग रिलीजियस प्लेस फॉर जैन कम्युनिटी। साहेब इन सांगली डिस्ट्रिक्ट वी हैव अ लार्ज जैन कम्युनिटी एंड दे रिस्पेक्ट यू, दे एडमायर यू। आई रिमेंबर इन 2018 वेर यू वर द ऑनरेबल सीएम ऑफ कर्नाटक, यू गेव 700 crores, 700 कोटी आमच्या जैन समाजाच्या बांधवांसाठी कर्नाटकासाठी आदरणीय सिद्धरामय्या साहेबांनी त्या ठिकाणी दिले। अशा प्रकारे सर्व जाती धर्मातील लोकांना, सर्व घटकांना, खास करून शेतकऱ्यांना, गोरगरिबांना न्याय देणारे आज सिद्धरामय्या साहेब या ठिकाणी आलेले। साहेब महाराष्ट्रामध्ये आज आम्हाला अभिमान वाटतो की काँग्रेसच्या विचाराने आज नाना पटोले साहेब असतील, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांना एक काँग्रेस पक्षाचा राजकीय विचारांचा वारसा आहे। ही सगळी मंडळी आज लोकांच्या मताने, लोकांच्या लोकशाही प्रक्रियेतनं ह्या ठिकाणी महाराष्ट्रावर आणि देशाच्या लोकसभेवर त्यांनी काम केलं, परंतु त्यांनी लोकांचा आवाज उठवण्याचं काम केलं। साहेब मी तुम्हाला विश्वास देतो, ज्या प्रकारे कर्नाटकाच्या निवडणुकीचा निकाल लागला, त्या प्रकारे 2024 महाराष्ट्राचा निकाल या आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली लागेल। आदरणीय नानासाहेब पटोले साहेब असतील, आदरणीय थोरात साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, ही सगळे अनुभवी नेते मंडळी आज यांना लोकांची नाळ समजते, गोरगरिबांचे प्रश्न समजतात, आणि मी असेल, बंटी पाटील असतील, प्रदीप शिंदे असतील, आमच्यासारख्या तरुणांना आशीर्वाद देत, ताकद देत आज आम्ही महाराष्ट्राचं काम करतो। आणि म्हणून आपल्या सर्वांना मला सांगायचंय की कर्नाटकामध्ये सारखंच महाराष्ट्राचं वातावरण बदलत चाललेलं आहे। साहेब मला राहुलजी गांधींचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे। कन्याकुमारी पासून या ठिकाणी जम्मू पर्यंत त्यांनी भारत जोडो यात्रा काढली, 3700 किलोमीटर ते पायी चालले, पायी चालत असताना गोरगरिबांची आपुलकीने त्यांनी विचारपूस केली। माता भगिनी असतील, तरुण असेल, शेतकरी असेल, कोणी असलं तरी त्याला जवळ घेऊन त्याची विचारपूस करत होते। माणसं त्यांना त्यांची या देशातली, त्यांच्या राज्यातली, त्यांच्या गावातली दुःख सांगत होती। साहेब मी तुम्हाला विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो की भारत जोडो यात्रेमुळे जसं महात्मा गांधींनी दांडी मार्च काढली, ब्रिटिशांनी या देशात हकलून लावलं, तसं राहुलजी गांधींच्या भारत जोडोमुळे या भाजपला हकलून लावल्याशिवाय हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही, हा विश्वास या निमित्त मी तुम्हाला देतो। आणि म्हणून आदरणीय सिद्धरामय्या साहेब तुम्ही इथं आलेला आहात, एम बी पाटील साहेब तुमच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत, आपण नेहमी आमच्या पाठीशी, सांगलीकरांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिलेला आहात। थोरात साहेब आज सांगली जिल्हा आम्ही एक केलेला आहे, आज वसंतदादा असतील, पथकराव कदम साहेब असतील, गुराबराव पाटील साहेब असतील, ही सगळी नेते मंडळींचे आम्ही सगळी या ठिकाणी तरुण पिढी काम करतोय, एका विचाराने काम करतो। स्वर्गीय मदन भाऊंनी सुद्धा या शहराचं चांगलं नेतृत्व केलं, आज जयश्री वाणी त्यांच्या विचाराने काम करतायत, आम्हाला साथ देणारी ही सगळी समोर बसलेली मंडळी आहेत, त्यांच्याशिवाय आम्ही कुणी नाही, ही आमची मंडळी आहेत। आम्हाला जे शिकवण आहे ती या समोर बसलेल्या गोरगरिबांची सेवा करणं, शेतकऱ्यांची सेवा करणं, सर्वसामान्य लोकांच्या सांगली जिल्ह्याची सेवा करणं ही आम्हाला शिकवण आहे। साहेब जाता जाता एकच विषयाचा मी उल्लेख करेल, साहेब 2019 and 2021 सर वी हॅड सिव्हिअर फ्लड्स इन सांगली डिस्ट्रिक्ट, आर पीपल वर ट्रबल्ड, आर पीपल फेअर्ड मेनी लॉसेस इन द फ्लड्स। आय हम्बली रिक्वेस्ट यू साहेब, आय नो यू अंडरस्टँड ऑल इश्यूज, यू हॅव अ लार्जर विजन, अलमट्टी धरण का सर जो भी पाणी है वो आप सिर्फ छोड़ते जाइए सर, जैसे पार आएगा, हम कर्नाटक वालों के साथ है, इतना मुझे बोलना है, कर्नाटक हमारे साथ रहना चाहिए, बस इतनी मेरी आपसे रिक्वेस्ट है सर। सर लास्ट में भी इतना ही कहना चाहूंगा, सर बेलगांव में मराठी भाषिक लोग है, आप जानते हैं सर, मैं जानता हूं कि आपको भी उनके बारे में बहुत बड़ी आस्था है। निपानी के काका साहेब पाटिल है,
वीरकुमार पाटील साहेब इथं बसलेले आहेत, आदरणीय हुक्केरे साहेब आहेत, फार मोठे नेते, ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, आर व्ही देशपांडे साहेब, ही फार मोठी 6-7 टर्म ज्यांनी कर्नाटकामध्ये आमदारकी भूषवली अशी सगळी मंडळी आहेत. साहेब आमच्या मराठी भाषिक लोकांना फक्त सांभाळा, त्यांना न्याय द्या, ओढीच आमची विनंती राहणार आहे. एक सांगलीचा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी आपल्या तुम्हाला या ठिकाणी नम्रपणे विनंती करतो. साहेब आज या सांगली जिल्ह्यामध्ये एक अत्यंत चैतन्याचं वातावरण आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारे हा काँग्रेसचा कार्यकर्ता सांगलीमध्ये काम करतो. अहिल्याबाई देहोळकरांच्या विचाराने या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता सांगली जिल्ह्यामध्ये काम करतो. आपण आलात निश्चितपणे आम्हाला एक नवी ऊर्जा मिळेल. सर, आय वेलकम यू, बिकॉज ऑफ यू वी हॅव गॉट अ बिग बूस्ट इन सांगली. वेन 2024 इलेक्शन टेक प्लेस, द विनिंग सीट्स ऑफ महाराष्ट्र विल स्टार्ट फ्रॉम सांगली डिस्ट्रिक्ट. आय अश्योर यू दॅट लोकसभा अँड विधानसभा दिस विल बी वन बाय काँग्रेस. आय अश्योर यू दॅट ऑल वी नीड इज युअर ब्लेसिंग्स अँड द सपोर्ट ऑफ अ स्टेट काँग्रेस लीडर्स हू हॅव ऑलवेज स्टूड बाय अस. आय अश्योर यू, मी पुन्हा एकदा आजच्या सभेसाठी 5 दिवसांमध्ये ही सभा आम्ही सगळ्यांनी आयोजित केली. आदरणीय काँग्रेस पक्षाचे नेतेगण मला म्हणाले की विश्वजित कदम, ही सभा तुम्ही पलूस कडेगावमध्ये या. तुम्ही पलूस कडेगावमध्ये ही सभा घेतली तर मला खात्री आहे 50,000 लोक याच्या ठिकाणी येतील. साहेब, ती माझं काय माझी किमाया नाही. त्या पतंगराव कदम साहेबांनी ज्या हिशोबात पेरलं पलूस कडेगावमध्ये ही त्याची किमाया आहे. आज त्याच्या किमायावर, त्या पुण्यावर आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी काम करतो. परंतु ओढत सांगतो की मी ठरवलं की पलूस कडेगावमध्ये सभा घ्यायची नाही, सांगली जिल्ह्यामध्ये सभा घ्यायची. कारण लोकसभा आणि विधानसभा आम्ही निश्चितपणे सांगलीची या ठिकाणी घेणार आहोत हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी निमित्ताने देतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही इथे आलात, आमचं निमंत्रण स्वीकारलं, त्याबद्दल सिद्धरामय्या साहेब थँक यू ऑन बिहाफ ऑफ ऑल माय पीपल ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट अँड वेलकम यू अगेन. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.